लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 10,000 मतदान केंद्रे. रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात 10,652 मतदान केंद्रावर 95,54,667 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान होत असून महाराष्ट्रातील 5 मतदारसंघाचा यात समावेश आहे. रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात 10,652 मतदार केंद्रावर 95,54,667 मतदार मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली. ते म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी संवेदनशील आणि काही ठिकाणी अतिसंवेदनशील मतदार केंद्रे आहेत, मात्र येथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. तसेच परराज्यातील काही तुकड्याही मागविले आहेत. 5 लोकसभा मतदारसंघात 97 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ होईल. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते मतदार मतदान केंद्रात उपस्थित असतील, त्याच्या मतदान करता येईल. गडचिरोली मतदारसंघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी हे 4, तर भंडारा गोंदिया मतदारसंघातील अर्जुनी, मोरगाव अशा 5 विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येईल. निवडणुकी आधी 48 तासाआधी प्रचार संपेल. या काळात स्टार प्रचारक आणि पक्षाचे मतदारसंघाबाहेरील नेते येणे जाणे करू शकतात, मात्र त्यांना तेथे वास्तव्य करता येणार नाही, असे अधिकारी म्हणाले. 16,000 शस्त्रे जमा करण्यास सूट. राज्यातील 68,145 शस्त्र परवाने वितरित करण्यात आले आहेत. त्यापैकी 43,893 शस्त्रे जमा करण्यात आली असून तर 16,182 शस्त्रे जमा करण्यास सूट दिली आहे. आतापर्यंत 198 शस्त्रे जमा केली आहे. तसेच 70,000 प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच आतापर्यंत 421,41,00,000 रुपयाचे मद्य, ड्रग्स, मूल्यवान धातू, रोख रक्कम जप्त केली आहे, असे ते अधिकारी म्हणाले. दुसऱ्या टप्प्यात 8 तर तिसऱ्या 11 मतदारसंघ. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी हे, तर तिसऱ्या टप्प्यातील मराठवाड्यातील 2, पश्चिम महाराष्ट्रातील 7, कोकणातील 2 अशा 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल. 19 एप्रिलपर्यंत येथे अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशिव, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 11 मतदारसंघाचा समावेश आहे. अशाच नवनवीन मॅचसाठी रॉक गेम वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब